खमंग आणि चविष्ट अशी सांडग्याची भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी सांडगे 2 चमचे तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच थोडेसे गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत। इथे मी मटकीची सांडगे घेतलेले आहेत। सांडगे आपण मध्यम आचेवर परतून घेणार आहोत। उन्हाळ्यामध्ये वाळवण्याचे पदार्थ केले जातात, त्यामध्ये पापड्या, पापड, कुरडया, सांडगे। सांडगे हे मटकीचे करतात, मुगाचे करतात किंवा मिक्स डाळीचे करतात। सांडग्याची भाजी करताना सांडगे नेहमी थोडा तेलावरती परतून घ्यायचे, म्हणजे भाजी करताना सांडगे पटकन शिजतात आणि भाजी चवीला खमंग होते। आता सांडगे भाजून झालेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे असे शालो फ्राय करून घेतलेले आहेत सांडगे। आता आपण भाजी करायला घेऊया। एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेत आहे। त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा बारीक मोहरी, 1 चमचा जिरे, 1/2 चमचा हळद आणि 2 बारीक चिरून घेतलेले कांदे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। बारीक चिरलेला हा कांदा फोडणीवर थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। इथे गॅस मी मोठा ठेवून कांदा परतून घेत आहे। कांदा थोडासा गुलाबी झाला पाहिजे। कांदा परतून झाला आहे। आता त्यामध्ये 2 चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेत आहे। त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा साखर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। परतलेल्या कांद्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, साखर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून आपण घेत आहोत। आता मी यात 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। पुन्हा हे मसाले कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया। आता गॅस बारीक करायचा, झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटाकरता शिजून द्यायचं आहे कांदा टोमॅटो। 5 मिनिटानंतर बघूया, चांगली वाफ आलेली आहे, कांदा टोमॅटो छान शिजून निघालेला आहे, एकजीव झालेला आहे चांगला। आता यामध्ये तळलेले हे सांडगे जे आहेत ते टाकूया। कांदा टोमॅटोमध्ये सांडगे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी टाकून घेत आहे। सांडगे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। पुन्हा सांडग्यामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बारीक करून झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटानंतर बघूया, छान वाफ आलेली आहे आणि सांडगे हे शिजलेत का ते बघूया आपण। आता
हे असे छान शिजलेले आहेत आणि सांडग्याची ही अशी छान सुकी भाजी आपली तयार झालेली आहे. आता ती थोडा वेळ एक दोन मिनटं परतून घ्यायची, त्यावर थोडीशी आपण चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि ही अशी गरमागरम सांडग्याची भाजी अगदी टिफिनमध्ये सुद्धा नेता येते. भाजीला पर्याय म्हणून अशी खमंग सांडग्याची भाजी आपल्याला करता येईल. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.